हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 6 फेब्रुवारी, वार आहे मंगळवार आणि आज आहे षटतीला एकादशी. षटतीला एकादशी ही इतर एकादशींपेक्षा खूप महत्वाची मानली जाते आणि या एकादशीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्व आहे. तर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा उपासना करायची आहे, त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या रोग आणि दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. तर आजच्या दिवशी आपल्याला थोडंफार का होईना आवर्जून हे दान करायचं आहे आणि त्यासोबतच भगवान श्री हरिविष्णूंना तिळ सुद्धा अर्पण करायचे आहेत. तर षटतीला एकादशीचं व्रत हे केलं तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहील. त्याचबरोबर आजच्या दिवशी काही उपाय जर केले तर त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय शेअर करणार आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्य, संपत्ती, पैसा, सुख हे कमी पडणार नाही आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल. तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीस आपण दिवा लावत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देवांची पूजा करत असतो. पूजा करत असताना सुद्धा आपण दीप प्रज्वलन करत असतो आणि त्यानंतरच आपण पूजाही करत असतो किंवा सेवा सुद्धा करत असतो. तर दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे आणि पूजेमध्ये दिव्याला अतिशय महत्व आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सुद्धा सकारात्मक प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधक मानले गेले आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपण दिवा लावत असतो. ज्या घरामध्ये दिवा लावला जातो त्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यासोबतच त्या घरातली संपूर्णपणे निगेटिव्हिटी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असते. प्रकाश आणि संपूर्ण विश्वाला गती आणि ऊर्जा देण्याचं मुख्य सूत्र हे सूर्यदेव आहेत. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे महत्व सुद्धा सांगितलं गेलं आहे आणि कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा करण्याच्या आधी आपण दीप प्रज्वलित करत असतो आणि अग्नीच्या सहाय्याने ती पूजा किंवा सेवा किंवा ते शुभ कार्य पार पाडत असतो. तर बघा, दिवा लावल्यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष हे सुद्धा दूर होत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर सुद्धा टिकून राहतं. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर आज संध्याकाळी करायचा आहे. आपल्या घरातली सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती, भांडणं, कटकटी, वादविवाद, कलह, पैसा न टिकणं, पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होणं किंवा कष्ट मेहनत करून सुद्धा जर आपल्याकडे पैसा येत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपण हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील आणि माता लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही आणि त्यामुळे आपल्या घरातलं गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला दिवा कोणता लागणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्ही पितळेचा दिवा घ्यायचा आहे. पितळेचा, तांब्याचा किंवा कणकेचा सुद्धा घेतला तरीही चालेल, फक्त आपल्याला स्टीलचा वगैरे घ्यायचा नाहीये. तर कणकेचा दिवा जो आहे तर तो सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो, पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा घ्या, नसेल तर पितळेचा दिवा घेतला तरीही चालेल. तर बघा, तुम्हाला दोन दिवे सांगितलेले आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक ऑप्शन घेतला तरीही चालेल. त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे. तुम्ही अगदी पणती सुद्धा वापरली तरीही चालेल किंवा तांब्याचा दिवा वापरला तरीही चालेल. आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप हे आवर्जून घालण्याचा प्रयत्न करा, नसेल तर मग तुम्हाला तेल घातलं तरीही चालेल. आता तिळाचं तेल घातलं तरीही चालेल किंवा जे कोणतं पूजेचं तेल तुम्ही वापरता ते तेल घातलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि पांढरे तीळ जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत. त्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि 5 लवंग आणि 5 वेलची जे आहेत तर ते तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
तर बघा, तुम्ही हा दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आज एकादशी आहे, एकादशीला या दिव्या लावण्याला अतिशय महत्व आहे, तिळाला सुद्धा अतिशय महत्व आहे. आणि त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवा जर आपण लावला तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील. तर बघा, दिव्याखाली अजून 5 लवंग आणि 5 वेलची टाकल्या तरीही चालतील, कारण माता लक्ष्मीला वेलची आणि लवंगा या अतिशय प्रिय आहेत. तर बघा, ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते तर ते घर सोडून भगवान श्री हरिविष्णू कुठेही जात नाहीत, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने दिवा हा लावायचा आहे. आणि या दिव्याला हळद कुंकू अक्षद आणि एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा मनोकामना तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर धनसंपत्ती टिकत नसेल, सुख टिकत नसेल किंवा भरपूर पैसा आहे पण सुख नसेल, आणि काही घरांमध्ये पैसा नसतो आणि सुखही नसतं, आणि ज्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत. विष्णू सहस्त्र नामावलीचं तुम्हाला पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, श्री सुक्तमचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे, आणि शक्य असेल तर तुम्हाला संक्षिप्त भागवत पारायण सुद्धा, दिंडोरी प्रणित मार्गाचा जे ग्रंथ आहे तर तो त्याचं सुद्धा तुम्हाला पारायण हे करायचं आहे. उपायांसोबतच नेहमी सेवेचे पण जोड देत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा हा होत असतो. त्यासोबतच दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या दिव्यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण परत वापरू शकतो किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा निर्मलामध्ये टाकल्या तरीही चालतील. आणि कणकेचा दिवा जर तुम्ही लावला असेल तर मग तो तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.